गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादने, चव आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी। आमच्या काळात जर बघितलं आपण तर रिक्षा व्यवसायकांना मोठा फटका बसलेला आहे, कारण त्यांना सपोर्ट करणं गरजेचं होतं। वारंवार आम्ही मुख्यमंत्र्यांना आमदार म्हणून प्रत्येक वेळी आम्ही पत्र पाठवले आहेत आणि जे काय यापासून ज्यांना नुकसान झालेलं आहे त्यांचं पोट ह्याच्यावर चालतं आहे, त्या लोकांना थोडी सरकारनं मदत करावी असं आमची विनंती केली होती। आणि त्या अनुषंगानं महाविकास आघाडी सरकारनं विचार करून प्रत्येकी 1500 रुपये असं पैसे देऊ केले शिक्षक पूर्ण रिक्षावाल्यांना, आणि त्याचं ते परमिट ज्यांचं परमिट आहे वास्तविक सरसकट द्यायला पाहिजे होतं पण ज्यांचं परमिट आहे त्या लोकांना ते पैसे सगळे मिळणार आहेत। तर आम्ही परत एकदा प्रयत्न करू की जे रिक्षाला ड्रायव्हर पण आहेत या ड्रायव्हरना पण पैसे मिळाले कसे मिळतील या पद्धतीचा आपण प्रयत्न करू। पण एक कुठंतरी एक खारीचा वाटा म्हणून सरकारनं थोडंसं त्यांच्यावरचा भार उचललेला आहे, कारण ह्या 1500 रुपयेमध्ये काय सगळ्यात काही बसत नाही। पण सरकारनं जे पाऊल उचललंय किंवा जे दिले ते साधारणतः सरकारची परिस्थिती बघून ह्या पैशाचा उपयोग केलेला आहे। तर इथं त्याची नोंदणी तर चालू केलेली आहे आणि ती नोंदणी करत असताना काही जे आमचे रिक्षाधारक आहेत त्यांना कुठं मोबाईलच्या ह्यात कुठंतरी अडचण येऊ नये नोंदणी करताना, म्हणून आम्ही एक शहराचा प्रतिनिधी म्हणून आज इथं आम्ही नोंदणी चालू केलेली आहे आणि त्याचा शुभारंभ केलेला आहे। आणि जे जे लोक ह्याला लाभार्थी आहेत सर्वांना ह्या ठिकाणी त्याचा लाभ मिळावा आणि कुठे कोणी वंचित राहू नये त्यांना व्यवस्थितपणे आपलं इथं फिडिंग करता येईल, त्याचं जे काय डॉक्युमेंट्स आहेत व्यवस्थित फिडिंग करता येईल आणि फिडिंग करण्याची व्यवस्था आज इथं आमचे पालकमंत्री आणि राज्य परिवहन मंत्री सतेज बंटी पाटील यांनी आज इथं शुभारंभ केलेला आहे, त्यांच्या हस्ते शुभारंभ झालेला आहे आणि जी ज्यांची नोंदणी झाली त्याचं प्रमाणपत्र पण त्यांना तिथं आज जाहीर केलेलं आहे। आणि विशेषतः सर्व मंत्रिमंडळाचं आणि महाविकास आघाडीचं विशेषतः मी अभिनंदन करतो, काय का असणार खारीचा वाटा असणार पण द्यायला सुरुवात झालेली आहे। परत एकदा आम्ही परत बोलू की बाबा यांना काहीतरी आणि दुसरं काय व्याजात काय सूट देता येते का, ह्याविषयीसुद्धा आपण जे रिक्षा घेतलेली असते ती रिक्षा थांबलेली आहे त्यात व्याजात सूट देणं सगळ्यात महत्त्वाचं होतं, ते सुद्धा आम्ही इथं प्रयत्न करू आणि या रिक्षाधारकांना कसं चांगलं ठेवता येईल कसं त्यांच्यावर भार कमी होईल ह्या पद्धतीचं मी थोडंसं पत्र लिहून त्या बाबतीत काम करेन। आजच आमचे लाईव्ह मराठीचे यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा।